नमस्कार, मी अर्चना आई. हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे सगळीकडेच मुलं आजारी आहेत. म्हणजे सर्दी, खोकला, ताप, ह्या तीन गोष्टी तर प्रत्येकाच्या, म्हणजे जेवढ्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा जेवढ्या माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत, तर प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणीतरी आजारी आहे. असं का होतं आणि ह्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो, हीच सर्व माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. 3 आठवड्यांपूर्वी माझा मुलगा अर्णव, आता तो 3 वर्ष आणि 7 महिन्यांचा आहे, तर त्याला पहिल्यांदा ताप आला होता. तेव्हा आम्ही त्याला जेव्हा डॉक्टरकडे घेऊन गेलो तेव्हा त्याला 3 दिवसांपर्यंत ताप होता. मॅडमनी नॉर्मल जसं आपण पॅरासिटॅमॉल देतो त्याप्रमाणे आम्ही त्याला पॅरासिटॅमॉल कंटिन्यू 3 दिवस दिलं आणि 3 दिवसानंतर तो रिकवर झाला. पण पुन्हा 2-3 दिवस त्याला मी घरी ठेवलं, तो आठवडा पूर्ण त्याला शाळेत पाठवला नाही आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा त्याला ताप चढला. तर त्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हटला की त्याला व्हायरस ए टाईप होऊन गेला आहे आणि आता दुसरा एक व्हायरस म्हणजे टाईप बी व्हायरस त्याला त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे. तर असं का? जेव्हा आम्ही डॉक्टरांना विचारलं तेव्हा डॉक्टर म्हटले की गेली 2 वर्ष आपण लहान मुलांना घरातून बाहेर काढलंच नाही आहे कोविड-19 मुळे. आणि जेव्हा आपण आता त्यांना शाळेत पाठवतो आहे, म्हणजे जुलैपासून जेव्हा त्यांना शाळेमध्ये पाठवायला सुरुवात केली तेव्हापासून हे इन्फेक्शन सगळीकडे पसरतं आहे आणि मुलांची इम्युनिटी तेवढी स्ट्रॉंग नाही आहे, त्यामुळे ते नवीन नवीन इन्फेक्शन लगेच कॅच करत आहेत. त्यामुळे त्याची इम्युनिटी आता जेव्हा जेव्हा नवीन व्हायरसशी लढेल तर त्यावेळेस त्याला नवीन इन्फेक्शन होणार हे नक्की. त्यामुळे आत्ताचा हा काळ सगळ्याच पॅरेंट्ससाठी खूपच डिफिकल्ट असणार आहे. तर ह्यामध्ये आपण सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती करायची आहे, तर बाळाला जेव्हा केव्हा ताप, सर्दी, खोकला ह्यापैकी कोणतंही लक्षण दिसेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांशी कन्सल्ट करा. कारण सध्या ट्रेंडिंग कुठला रोग पसरतो आहे किंवा व्हायरलच आहे का किंवा इतर कुठल्या रोगाची लक्षणं बाळाला दिसत आहेत का, हे सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांनाच ओळखता येईल. कारण तिथले लोकल डॉक्टर सध्या बऱ्याच मुलांचं ॲनालिसिस करतच असतात. त्यामुळे त्वरित जेव्हा बाळाला ह्यापैकी कुठलाही त्रास चालू होईल तेव्हा लगेच तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करा. सगळ्या पालकांच्या मनात हा प्रश्न पडतो, बाळाला फीवर आलाय तर ह्याचं टेम्परेचर किती असतं? तर 99 फॅरनहाईट म्हणजेच की आता मुलाला ताप चढायला सुरुवात झालेली आहे. अर्णवला जो पहिला ताप आला होता तो कंट्रोलमध्ये होता, त्याला औषध दिल्यानंतर तो ताप 3 ते 4 तासामध्ये कमी येत होता. पुन्हा पुढच्या 3 ते 4 तासानंतर त्याला ताप चढत होता. त्यामुळे आम्हाला सकाळी, दुपारी, संध्याकाळी असं 3 वेळेस आम्ही त्याला पॅरासिटॅमॉल देतच होतो. पण सेकंड टाइम जेव्हा त्याला ताप आला तर त्यावेळेस तो ताप 100 पुढे जात होता. आणि असं डॉक्टर जेव्हा आपल्याला सजेस्ट करतात की 6 तासानंतरच पॅरासिटॅमॉलचा वापर करायचा आहे, पण आमच्या बाबतीमध्ये असं होत होतं की 4 तास झाले की त्याला पुन्हा ताप चढत होता. आणि त्यामुळे आम्हाला डॉक्टरांनी त्याच्या वजनानुसार जितक्या क्वांटिटीमध्ये आम्हाला पॅरासिटॅमॉल द्यायला सांगितलं होतं तर तेवढं आम्हाला त्याला द्यायला लागतच होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही बाळाला फ्ल्यू वॅक्सिन दिलं नसेल तर लगेच द्या, ज्यामुळे की बाळाला ह्यामधून प्रोटेक्ट करण्यासाठी थोडीफार हेल्प होईल. तिसरी गोष्ट डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितली की जोपर्यंत हे सगळं इन्फेक्शन कमी होत नाही आहे, बाळ आत्ता रेग्युलर त्याच्या रुटीनवरती आलं आहे, तोपर्यंत आपल्याला बाळाला आत्ता ह्या सीझनमध्ये उकळून थंड केलेलंच पाणी द्यायचं आहे. बाळाला जर कफ आणि कोल्डचा त्रास होत असेल तर तुम्ही बाळाला उकळून थंड केलेलं, पण ज्या ज्या वेळेस बाळ पाणी मागतं त्यावेळेस थोडंसं कोमट पाणीच बाळाला द्या, ज्यामुळे बाळाला थोडंसं रिलीफ व्हायला मदत होईल. त्यावेळेस बाळाला हाय फीवर येतो तर त्यावेळेस बाळाला आपण डॉक्टरनी प्रिस्क्राईब केल्यानुसार औषधं तर देतोच, पण आपण अजून कुठली काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्यावेळेस बाळाला तुम्हाला स्पंजिंग करायचं आहे. थोडंसं कोमट पाणी घ्या, त्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाका आणि 1 रुमाल हा कंटिन्यू बाळाच्या डोक्यावरती तुम्हाला ठेवायचाच आहे. कारण टेम्परेचर सगळ्यात जास्त चढतं ते डोक्यावरतीच चढतं, त्यामुळे 1 रुमाल कंटिन्यू पाण्यामध्ये भिजवून तो पिळून बाळाच्या डोक्यावरती थोडा वेळ ठेवायचा आहे. जेव्हा तो कोरडा पडेल तेव्हा पुन्हा पाण्यामधून बुडवून बाळाच्या डोक्यावरती ठेवायचा आहे. आणि हात, पाय आणि बाळाच्या काखेखालचा भाग हा कंटिन्यू आपल्याला पुसत राहायचा आहे जोपर्यंत टेम्परेचर नॉर्मल रेंजला येत नाही तोपर्यंत. जर तुमच्या घरी लहान मूल आहे तर
तुमच्याकडे थर्मोमीटर असणं हे खूपच गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला डॉक्टरांनी सांगितली, ती म्हणजे की किती वाजता ताप आला आणि किती टेम्परेचर होतं हे तुम्हाला कंटिन्यू नोटडाऊन करून ठेवायचं आहे. प्रत्येक 4 तासांनी तुम्हाला हे रीडिंग घ्यायचं आहे. त्यामुळे बाळाचा ताप 3 दिवसात किंवा 4 दिवसात जरी कव्हर नाही झाला आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाताय, तर डॉक्टरांना पुढची बाळाला ट्रीटमेंट देण्यासाठी हा चार्ट खूप हेल्पफुल होईल. त्यामुळे एका साईडला वेळ आणि एका साईडला बाळाचं त्या त्या वेळेला किती टेम्परेचर होतं हे लिहून ठेवा. आणि नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा डॉक्टर व्हिजिट कराल, जर बाळाचा ताप कमी आला नाही तर हे सोबत नेणं खूपच गरजेचं आहे. बाळाला जेव्हा ताप येतो त्यावेळेस सर्रासपणे मी बऱ्याच लोकांकडून ऐकलं आहे की 3 ते 4 दिवस बाळाला आंघोळ घालायची नाही आहे. तर असं न करता मला पेडियाट्रिशियननी स्वतः सांगितलं, मेंटेन करण्यासाठी बाळाला आपल्याला रोज आंघोळ घालायचीच आहे, ज्यामुळे बाळाचं जे इन्फेक्शन आहे ते कमी व्हायला देखील मदत होते. तापाबरोबरच बाळाला कफ आणि कोल्डचा त्रास देखील होत असेल तर बाळाला तुम्ही दूध देत असाल तर ते पूर्णपणे थांबवा, कारण दुधामुळे कफ खूप साठतात. त्यामुळे दूध थोड्या दिवसांनी थांबवा आणि जे फूड तुम्ही देत आहे ते नॉर्मल फूड तुम्ही बाळाला देऊ शकता. ह्या दरम्यान बाळाला जास्त खाणं किंवा जास्त फोर्सफुली खा म्हणून असा आग्रह करू नका, कारण जितकं काही बाळाने खाल्लं आहे तितकं औषध दिल्यानंतर पुन्हा उलटीमुळे बाहेर पडतं. त्यामुळे बाळाची जितकी भूक आहे किंवा बाळ जितकं खातं आहे आरामाने तितकंच बाळाला खाऊ द्या. बाळाला फीडिंग केल्यानंतर किंवा बाळाला सॉलिड फूड दिल्यानंतर अर्ध्या तासाचा तरी गॅप ठेवून मगच तुम्ही बाळाला औषधं द्यायची आहेत, कारण काही औषधं ही चवीला कडवट असतात आणि त्यामुळे लगेच बाळ उलटी करून टाकतं. जर बाळाने लगेच उलटी केली तर बाळाला आपल्याला पुन्हा ते औषध द्यायचं आहे असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण बाळ उलटी करू नये आणि दिलेलं औषधही बाळाला व्यवस्थितपणे पचलं पाहिजे. तर बाळाचं जेवण आणि बाळाला औषध देण्याची वेळ ह्यामध्ये अर्ध्या तासाचा तरी मिनिमम गॅप असावा. सध्या बरेचसे वेगवेगळे तापाचे प्रकार आपण बघतोय, त्यामुळे बाळाला तापाबरोबरच इतर कुठलीही लक्षणं दिसत असतील की बाळाच्या अंगावरती कुठे पुरळ उठली आहे का, बाळाच्या ब्रीदिंगमध्ये प्रॉब्लेम होतो आहे का, बाळाचे डोळे जसे रेग्युलर दिसतात त्यापेक्षा काही वेगळे दिसत आहेत का, ही सर्व लक्षणं ओळखून तुम्ही त्वरित डॉक्टरांशी कन्सल्ट करा. कारण सध्या बरेच व्हेरियंट आपण बघतो आहे, त्यामुळे बाळाला योग्य वेळेमध्ये योग्य ती ट्रीटमेंट सुरू व्हावी ह्यासाठी तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे. घरामध्ये जर एखादा फॅमिली मेंबर आजारी असेल तर बाळाला त्या व्यक्तीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा पूर्णतः, कारण बाळाची इम्युनिटी तेवढी स्ट्रॉंग नसते. बाळ कुठलंही इन्फेक्शन लगेच पकडून घेतं, त्यामुळे आपल्याला जितकं बाळाला जपता येईल तितकं जपण्याचा प्रयत्न करा. आजारी व्यक्तींपासून बाळाला लांब ठेवा आणि बाळाला गर्दीच्या ठिकाणी नेणं शक्यतो अवॉइड करा. माझा मुलगा अर्णव, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की त्याला पहिल्या आठवड्यामध्ये ताप आला, तो रिकवर झाला. त्यानंतर त्याला दुसऱ्या आठवड्यामध्ये परत ताप आला. मग त्यावेळेस आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आता त्याला 72 आवर्स ताप आला नाही पाहिजे, त्यानंतरच आपण त्याला फ्लू वॅक्सिन देऊ शकतो. आम्ही चेन्नईमध्ये राहतो आणि इथे बराच म्हणजे इथला पावसाळा ऑक्टोबरच्या एंडिंगला वगैरे खूप जोरात चालू होतो, त्यामुळे आम्ही असं दरवर्षी प्लॅन करतो की त्याला त्या दरम्यानच ते वॅक्सिन दिलं पाहिजे. कारण ह्यावर्षी झाला प्रकार असा की शाळा जुलैमध्ये चालू झाल्या आणि शाळेमध्ये गेल्यानंतर, जसं मी मगाशी म्हटलं की COVID-19 काळामध्ये आपण गेली 2 वर्ष त्यांना घरातच ठेवलं होतं आणि बाहेर पाठवलंच नव्हतं, त्याला सर्वच हे नवीन इन्फेक्शन खूप पटकन लागू झाले आणि 2 आठवडे सलग ताप. त्यानंतर आम्ही त्याला फ्ल्यू वॅक्सिन दिलं देखील 3 दिवस त्याला ताप न आल्यानंतर, पण पुन्हा मागचा आठवडा त्याला कफ आणि कोल्ड जो की सिव्हिअर होता तर त्याची देखील आम्ही ट्रीटमेंट घेतली. ह्या दरम्यान देखील मॅडमने आम्हाला सर्व त्याच सूचना केल्या की त्याला आंघोळ घालायचीच आहे, त्याला प्लस नेब्युलायझर दिलं गेलं. घरामध्ये देखील आपल्याला बाळाला वाफ द्यायची आहे. बाळाला जर कफ कोल्ड आहे आणि ताप नाही आहे तर अशा कंडिशनमध्ये आपण बाळाला उबदार कपडे घालू शकतो. पण बाळाला जर ताप आहे तर ह्या भ्रमात राहू नका की बाळाला ताप आहे आणि त्याला घाम यावा म्हणून खूप सारे कपडे घालावेत, त्यामुळे बाळाचं टेम्परेचर वाढत जातं. ज्यावेळेस बाळाला फक्त ताप आहे त्यावेळेस बाळाला फक्त अंग झाकण्यापुरते हलके कपडे घाला आणि बाळाचं अंग पुसत राहा. पण ज्यावेळेस बाळाला कफ कोल्ड झालेला आहे तर त्यावेळेस बाळाला उबदार कपडे घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमच्या पेडियाट्रिशियनने आम्हाला हे देखील सांगितलं की जे बेबी विक्स वेपरब आहे, तुम्ही बाळाला दुपारी झोपताना आणि संध्याकाळी झोपताना छातीला आणि पाठीला
थोडंसं रब करायचं आहे, ज्यामुळे बाळाला थोडंसं रिलीफ व्हायला मदत होईल. त्यामुळेच आपल्या चॅनेलवरती गेले बरेच दिवस मी कुठलीही व्हिडिओ पोस्ट करू शकले नव्हते. आणि जर तुमचं बाळ देखील शाळेला जात आहे तर थोडे दिवस बाळाला शाळेला जाणं थांबवा, कारण सध्या सगळीकडेच व्हायरल इन्फेक्शन पसरत आहे. आणि बाळाची योग्य पद्धतीने काळजी घ्या. बाळाला वॅक्सिनेशन दिलं नसेल तर नक्की हे फ्ल्यू वॅक्सिन बाळाला द्या. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लागू पडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.